इयत्ता तिसरी, विषय मराठी, विसावा धडा एक भारतीय संशोधकचा स्वाध्याय आज अभ्यासूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात मधलं पहिलं आहे, वजनमापक यंत्र कोणी तयार केले? त्याचे उत्तर आहे, वजनमापक यंत्र डॉक्टर शंकरराव मिसे यांनी तयार केले. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर भिसे यांचा जन्म कधी व कोठे झाला? उत्तर, डॉक्टर भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. 3. डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले कोणते औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले? उत्तर, डॉक्टर भिसे यांनी शोध लावलेले ऑटोमेडिन हे औषध अमेरिकेत लोकप्रिय झाले. चार, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी कोणते उपकरण बनवले? उत्तर, वयाच्या 15व्या वर्षी डॉक्टर भिसे यांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे उपकरण बनवले. पाच, डॉक्टर भिसे यांचे निधन कोठे व कधी झाले? उत्तर, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी डॉक्टर भिसे यांचे निधन झाले. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. एक, खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले? उत्तर, डॉक्टर भिसे यांच्या लहानपणी एका दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून त्यांना कमी साखर दिली. यावर वाद घालूनही दुकानदाराने त्यांचे ऐकले नाही. तसेच वाटेत साखर खाल्ल्याचा आरोप वडिलांनी त्यांच्यावर केला. डॉक्टर भिसे यांच्या बालमनाला ही गोष्ट चांगलीच लागली. म्हणून खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे त्यांना वाटले. दोन, डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले? उत्तर, सायंटिफिक अमेरिकन या मासिकात डॉक्टर भिसे यांच्या वजनमाप यंत्राच्या शोधाचा विशेष उल्लेख वाचून शेठ NM गोकुळदास यांनी न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले व दीन शावाच्छा यांना माहिती दिली. या सर्वांनी डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. तीन, स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नकार का दिला? उत्तर, इंग्लंड व आफ्रिका यांच्या युद्धाच्या वेळी कारखानदारांनी डॉक्टर भिसे यांना स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती केली. तोफेने माणसाचा संहार होईल म्हणून मानवतेच्या भूमिकेतून स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी नम्रतापूर्वक नकार दिला.
प्रश्न तिसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. एक पारतंत्र, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वातंत्र्य. दुसरा शब्द आहे कमी, त्याचा विरुद्ध शब्द आहे जास्त. तिसरा शब्द आहे खोटेपणा, त्याचा विरुद्ध शब्द आहे खरेपणा. चौथा शब्द आहे प्रतिकूल, त्याचा विरुद्ध शब्द आहे अनुकूल. प्रश्न चौथा, वाप्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अ गट आहे एक हुज्जत घालणे, दोन आरोप करणे, तीन मनाला लागणे, चार विलंब लावणे, पाच रवाना करणे. ब गट आहे अ उशीर करणे, आ पाठवणे, ई वाद घालणे, ई वाईट वाटणे, उ आळ घेणे. त्यांच्या योग्य जोड्या आहेत एक हुज्जत घालणे, वाद घालणे, दोन आरोप करणे, त्याचं उत्तर आहे आळ घेणे, तीन मनाला लागणे, त्याची जोडी आहे वाईट वाटणे, चार विलंब लावणे, त्याची जोडी आहे उशीर करणे, पाच रवाना करणे, त्याची योग्य जोडी आहे पाठवणे.